माझं सोलापूर न्यूज चॅनल। दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये दुष्काळ जाहीर करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी दिला। आज महाराष्ट्रभर मोठी दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय कमी पाऊस झालेला आहे। आपल्याला वरदान असलेली उजनीसुद्धा 10 ते 15 वर्षानंतर अजून भरलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळ म्हणून जे जाहीर करायला पाहिजे होतं किंवा दुष्काळच्या यादीत जे महाराष्ट्राने डिक्लेअर केलं होतं त्यात दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळ म्हणून घेतलेला नाही। त्यासाठी जे दुष्काळाचे लाभ आपल्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे ते शेतकऱ्याला बिलकुल मिळत नाहीत। त्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्याच्या सहकार्याने सर्व शेतकरी मिळून आम्ही सोलापूरातील दक्षिण सोलापूर तालुका मतदारसंघ हा दुष्काळ जाहीर करावा याच्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। तसंच मागच्या वेळेला अतिवृष्टी झाली होती गेल्या वर्षी या वर्षीने त्याचं अजून पीक विम्याचे पैसे याचे राहिलेले आहेत अनेक गावामध्ये राहिलेले आहेत। तसं यावर्षी जे विमा उतरला होता दुष्काळाच्या निमित्ताने त्याचे पण पैसे उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे पण ते सुद्धा मिळाले नाही। त्या सगळ्या गोष्टीसाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं की कबूल केले की दक्षिण सोलापूर तालुका हा दुष्काळमध्ये घेतला नाही। कशा पद्धतीचं सर्वे झालं आहे कशा पद्धतीचं पावसाचं नोंदणी झालेली आहे याची आम्हाला कल्पना नाही पण कशासाठी गाळलं हे मला खूप दुःख आणि खेद वाटतं आहे। मला माननीय महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब आणि माननीय कलेक्टर साहेब आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो याच्यानंतर काय होतं बघून आम्ही मुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणीस साहेब यांनासुद्धा आम्ही भेटणार आहे। सगळे शेतकरी मुंबईला जाऊन भेटू आम्ही की सोलापूर जिल्हा ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही विनंती करणार आहे। आम्ही हे साधारणतः 15 दिवस वाट बघणार आहे त्यातर आम्ही आंदोलनं ह्या दुष्काळासाठी आम्ही आंदोलन करणारा सगळे शेतकरी बांधवांच्या वतीनं आम्ही सगळ्या आंदोलनाला आम्ही सुरुवात करणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांचं अडीअडचणी सर्व मायबाप सरकारने समजून घ्यावं आणि ताबडतोब दक्षिण सोलापूर तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मी विनंती करणार। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।